एनसीपी प्रमुख शरद पवार ने आज अपने एनसीपी के अध्यक्ष पद से हटने का फैसला किया। इसके बाद नासिक के एनसीपी कांग्रेस भवन में पार्टी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं का जमावड़ा लगना शुरू हो गया। एनसीपी पार्टी के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने नाराजगी जताते हुए कहा कि शरद पवार द्वारा लिए गए इस फैसले को हम स्वीकार नहीं करते हैं। इस मौके पर शरद पवार से इस फैसले को वापस लेने की मांग को लेकर नारेबाजी भी की गई। आज ज्या वेळेला पवार साहेबांच्या निवृत्तीची घोषणा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना कळाली त्यावेळेला आम्ही सगळे अस्वस्थ झालो, कारण गेले अनेक वर्ष पवार साहेब घेतील त्या निर्णयाच्या बरोबर त्या पाठीमागे काम करणारे आमची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे। परंतु आज पवार साहेबांनी जो काही निवृत्तीचा निर्णय घेतला तो आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्याला मनाला पटणारा नाही आहे। परंतु आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे, सर्व नेत्यांनी मुंबईमध्ये पवार साहेबांसमोर भूमिका मांडली की आपण निवृत्त होऊ नका, कारण आपण ज्या पद्धतीने 25-55 वर्ष या देशाच्या संसदीय कारकिर्द आपण बजावलेली आहे, आपला जो अनुभव आहे, आपण या राज्यासाठी देशासाठी ज्या पद्धतीचं काम आपण उभं केलेलं आहे, या सगळ्या अनुभवाची या सगळ्या गोष्टीची आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला गरज आहे। राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांविना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भावना आम्ही ही कल्पनासुद्धा आम्ही करू शकत नाही, आणि म्हणून आमच्या भावना आम्ही गहिवरून गेलेल्या आहे। आमच्या भावना तीव्र आहे की साहेब तुम्ही असं करू नका, आणि म्हणून काही नेते मंडळी आता परत पवार साहेबांकडे जाणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना यश येईल आणि पवार साहेब पुन्हा नेतृत्व करतील अशा प्रकारच्या भावना आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी आहेत। आमची मागणी हीच आहे की साहेबांनी या पक्षाचं नेतृत्व कायम करावं, हीच आमची भूमिका आहे आणि हीच आमची मागणी आहे। आदरणीय पवार साहब के बिना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हो ही नहीं सकती। राष्ट्रवादी और पवार साहब एक ही सिक्के के दोनों पहलू है। आज हमको ऐसा लग रहा है कि जैसा हमारे सर से हमारे बाप का हाथ ही हट गया हो, तो वैसा हम सब नहीं होने देंगे। हमारी सबकी पवार साहब से, आदरणीय पवार साहब से यही गुजारिश है कि आप हमको छोड़ के कहीं ना जाए। हम सब आपके, मतलब हमको ही नहीं, पूरे महाराष्ट्र को, पूरे सभी, पूरे जितने भी पार्टी है सबको आपके मार्गदर्शन की जरूरत है। मांगनी हमारी यही है कि पवार साहब ने कभी भी निवृत्ति लेनी ही नहीं होना, राष्ट्रवादी पार्टी हो या फिर महाराष्ट्र के राजकारण को पवार साहब की बहुत जरूरत है। हम यही डिमांड करते हैं कि उन्होंने फिर से आ जाए। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।